केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेतलेल्या महाराष्ट्रातील 10 लाख लाभार्थ्यांकडून आज पंतप्रधान मोदी यांना आभाराची पत्र पाठवली जाणार आहेत. केंद्र शासनाच्या योजनांबद्दल लाभार्थी धन्यवाद मोदीजी असा संदेश पंतप्रधान मोदी यांना पाठवणार आहेत. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंमार्फत पीएमओला ही पत्र पाठवली जाणार आहेत. याबद्दल आणखी माहिती घेऊ आपला प्रतिनिधी नवनाथ बन आता आपल्या सोबत आहेत. नवनाथ, काय हेतू आहे ही सगळी पत्र पाठवण्यामागचा? सौरभ, महाराष्ट्रभरातून लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडनं अभियान राबवलं जात आहे, धन्यवाद मोदीजी अभियान. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात जे केंद्र सरकारच्या योजनांचे लाभार्थी आहेत अशा सर्व लाभार्थींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे आणि या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले जाणार आहे आणि या कार्यक्रमाची सुरुवात अगदी काही क्षणामध्ये येणार. चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष, याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला येतील आणि मोदीजींच्या साठी धन्यवाद अभियानाची सुरुवात त्यानिमित्ताने केली जाणार आहे. भाजपच्या प्रत्येक जिल्ह्यात अशा पद्धतीची ही योजना आहे. प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांकडनं पत्रं मागवली आहेत आणि सगळी पत्रं जी आहेत ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली जाणार आहेत. केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत, त्या योजनांचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यामार्फत त्यांनी लिहिलेली ही पत्रं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट दिली जाते. धन्यवाद मोदीजी अभियान राबवलं जाते, काय प्रतिक्रिया? महाराष्ट्रामध्ये 5,65,00,000 नागरिकांना केंद्र सरकारच्या मोदींच्या नेतृत्वातल्या सरकारने व्यक्तिगत स्वरूपाचा लाभ दिला आहे आणि हे सर्व लाभार्थी माननीय मोदीजीचं धन्यवाद व्यक्त करताय. आज 15 लाख नागरिकांनी भाजप कार्यालयात पत्र पाठवले आहे. हे धन्यवाद मोदीजी असं पत्र आम्ही पंतप्रधान कार्यालयाला पाठवणार आहोत. खास करून या अभियानामध्ये लोकसभा निवडणूक येत्या काय येतात, भाजपचं मिशन 45 आहे, या सगळ्याचा आणि खास करून लाभार्थी अनेक आहेत महाराष्ट्रभरामध्ये, त्या सगळ्यांशी संवाद होतोय. सर्वांना घरोघरी जाऊन आम्ही आमचे कार्यकर्ते जात आहेत घरोघरी. लाभार्थी स्वतः लिहित आहेत, भाजप कार्यकर्ता लिहित नाही, लाभार्थी लिहितो आहे की धन्यवाद मोदीजी, मला 2 वॅक्सिन मिळाल्या, माझा जीव वाचला, माझा परिवार वाचला. धन्यवाद मोदीजी, मला पीएम किसान योजनेचे 6,000 मिळाले, माझा जीव वाचला, माझ्या मला परिवाराला लाभ झाला. अशा 27 योजनेच्या माध्यमातून स्वनिधी योजना आहे, हॉकर्ससाठी 10,000 रुपये मिळाले कोरोनाच्या संक्रमणात. तर सर्वच योजनांच्या माध्यमातून मला वाटतं की आम्ही 2 कोटीच्या वर लाभार्थ्याकडे आम्ही जाणार 2024 पर्यंत आणि 2 कोटीच्या वर पत्र मोदीजींना लिहिण्याची मानसिकता आणि अत्यंत उत्साहाने म्हणजे लाभार्थ्याला साधं कार्ड दिल्यावर तो विचारती नाही आणि पटापट लिहितो आहे की धन्यवाद मोदीजी मला हे मिळालं. तर मला वाटतं एक याच्यातनं एक महाराष्ट्रालाही सुद्धा एक मोठा सपोर्ट होईल आणि अजून मोठ्या योजना महाराष्ट्राला मिळतील ही अपेक्षाही आहे. सर, आणखी एक प्रश्न, जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर एक टीका होते सातत्याने की राजकारणाची पातळी घसरली आहे, याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया? 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये किती पातळी घसरली होती जरा अंतर्मन आणि दाखले काढले पाहिजे. राहिला जितेंद्र आव्हाडचा प्रश्न, साधं सोपं आहे, कुठली महिला समोरून जेव्हा येतं तेव्हा कुठला व्यक्ती बाजूला होतो असा महिलेला बाजूला नाही करत. ही संस्कृती आहे महाराष्ट्राची, ही सुप्रिया सुळेजींनी जितेंद्र आव्हाडला शिकवली पाहिजे, त्याला प्रशिक्षण दिलं पाहिजे. काय गुन्हा होतो, तो विनयभंगाचा गुन्हा आहे, त्याच्या मनात काय होतं हे मला माहिती नाही. पण कुठली सर्वसाधारण आपण जेव्हा चालतो आपली संस्कृती आहे, तुम्ही जरी रस्त्याने चाललात आणि एक महिला येत आहे तर तुम्ही बाजूला होऊन जाता, महिलेला बाजूला नाही करत. ही अरेरावी आहे, ही दबंगपणा आहे, ही सत्तेची मस्ती आहे, आमदारकीचं त्या ठिकाणी घमंड आला आहे, लोक घमंड उतरवतील आणि आत्ता डॅमेज कंट्रोल करण्याकरता हे स्टंट आहे, राजीनामा देतो आहे. खरं तर शरद पवार साहेबांना माझी विनंती आहे, त्यांना निलंबित करा पाहिजे पक्षातनं आणि पुढची तिकीट नाही दिली पाहिजे, ही माझी मागणी आहे.
खूप खूप धन्यवाद सविस्तरपणे संवाद साधला, त्यामुळे हे धन्यवाद मोदीजी अभियान अगदी काही वेळामध्ये सुरुवात होईल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या ठिकाणी पोहोचणार आहेत। कॅमेरा पर्सन इरफान शेख यांच्यासह नवनाथ बन, एबीपी माझा मुंबई। सुप्रिया सुळे यांनी आव्हाडांना संस्कृती शिकवली पाहिजे असं म्हटलंय चंद्रशेखर बावनकुळे यांनी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।